हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण जसं मी कटोरी ब्लाऊजच्या विषयी सगळी माहिती सांगितली होती की कटोरी ब्लाऊजची जशी उंची किती घ्यायची किंवा उंचीमध्ये किती मिळवायचं किंवा छातीचा चौथा भाग घ्यायचा त्यामध्ये किती मिळवायचं आणि जसं हा मोंढा जो घेतो तो मोंढा कशा पद्धतीने घ्यायचा, त्याचा हा जो आकार आहे तो कितीवर द्यायचा आणि कशा हिशोबाने जसं कमरच्या मापाने द्यायचं की छातीच्या मापाने द्यायचं, ह्या पद्धतीने मी तुम्हाला एकदम व्यवस्थित हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. गळ्याचे माप कसे घ्यायचे, बॅक साईडचा गळा कसा घ्यायचा, हे सगळं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे. पण आता हा कटोरी कसा वाढवायचा हा त्यामध्ये सांगायचा राहून गेला होता. म्हणजे जे सेपरेट कटोरीचा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवणार आहे, कारण पूर्ण ब्लाऊजचं मी सांगितलं होतं, फक्त कटोरी कसा वाढवायचा आहे त्यामध्ये राहून गेलो होतो. तर आता यामध्ये मी तुम्हाला कटोरीचा जो पार्ट आहे तो कसा वाढवायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे बघा, हे कटोरीचे आपले माप निघत असते. हे आहे आपलं 5.25 इंच. आता हे 5.25 इंच जे कटोरीचे माप निघाले आहे ते आपल्याला इथे आपण जे कटोरी जे ब्लाऊजची कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला हे 5.25 इंच जे माप असते ते अशा पद्धतीने इथे कटोरीचं निघालेलं असतं. मी तुम्हाला हा कटोरी तयार करून दाखवते. जसे आपण ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला हा कटोरीचा पार्ट जो आहे तो निघालेला असतो. हे बघा, अशा पद्धतीने हा आपला कटोरीचा आकार आलेला असतो. आणि इथे आपल्याला हे जॉईंट झालेला असतो. आता हा जो आहे, आता ज्यावेळेस आपण ब्लाऊजची कटिंग करतो त्यावेळेस हा साईडचा पार्ट आपण काढलेला असतो, पण हा कटोरीचा जो पार्ट निघालेला असतो तो आपल्याला परत वाढवायचा असतो. तर हा कटोरीचा जो पार्ट असतो तो आपण इथे काढून घेतलेला आहे ज्यावेळेस आपण कटिंग करून घेतो आणि हा कटोरीचा पार्ट आपला निघत असतो. तर मग तो वाढवायचा कसा? आता हे बघा, आता इथे आपल्याला किती आहे 5.25 इंच. आता 5.25 इंच म्हटल्यानंतर याचा सेंटर आपण काढणार आहोत. आता 5.25 इंच त्याच्यानंतर आपण एक लाईन थोडंसं वरती आपण इथे देणार आहोत. आता ह्या दोन्हीचा सेंटर आपण काढलेला आहे. आता कधी 5 इंच असेल तर 2.5 इंच घ्यायचा, 5.5 इंच असेल तर 2.75 इंच घ्यायचा, 6 इंच असेल तर 3 इंचाचा असा मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे. सेंटर काढल्यानंतर इथे आपल्याला 1.5 इंचावर एक खाली मार्किंग करायचे आहे. हे बघा, इथे आपण 1.5 इंचावर एक 2 इंचा सेंटर काढून आपण 1.5 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे. इथे खाली 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो टक्स पॉइंट आहे तर टक्स पॉईंटसाठी आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आहे, कारण आपला 1.5 इंचाचा आहे म्हणजे 3 इंचाचा टक्स असतो. तर ह्या साईडने 1.5 इंच आणि ह्या साईडने 1.5 इंच आपल्याला घ्यायचे आहे. तर आता 1.5 इंचावर पहिले आपण एक मार्किंग करणार आहोत. हे बघा, इथे एक मार्किंग करायचं 1.5 इंचावर. आता 1.5 इंचावर मार्किंग केल्यानंतर हा जो पोर्शन आहे आपला, तर याचा हाफ जेवढा निघतो तेवढा याच्या पुढे आपल्याला घ्यायचा आहे. हे बघा, 2.5 इंच आणि थोडंसं वरती आपण इथे घेणार आहोत, कारण आपलं 5.25 इंच आहे तेव्हा आपण इथे एक मार्किंग करणार आहोत. आता हे मार्किंग केल्यानंतर थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. शिलाई मार्जिंगसाठी आपण थोडंसं एक्स्ट्रा घेणार आहोत. आता शिलाई मार्जिंगसाठी एक्स्ट्रा घेणार आहोत, तर मग हे पूर्ण एक्स्ट्रा मार्जिंग आणि हे किती झालं आपलं ह्या साईडचं 2.25 इंच. आता हे 2.25 इंच झालं तर आपल्याला ह्या साईडला पण 2.25 इंचावरच एक मार्किंग करायची आहे. हे बघा, इथे सरळ रेषेमध्ये केलेली आहे. ही जी रेष मारलेली आहे हिचं काही मेजरमेंट नाही आहे, ही सरळ ठेवलेली आहे, कारण ज्यावेळेस आपण कटोरीचा पार्ट जो वाढवतो त्यावेळेस आपण सरळ रेषेमध्ये कटोरीचा जो पार्ट आहे तो ठेवत असतो आणि त्यानंतर आपल्याला हे वाढवायचं असतं. आता हे बघा, याची काही मेजरमेंट नाही आहे, ही सरळ रेष आपण एक अंदाजे घेतलेली आहे, त्यावर आपण हा कटोरीचा पार्ट ठेवलेला आहे. कटोरीचा पार्ट ठेवल्यानंतर ह्या दोन्हीचा सेंटर आपण काढून घेतलेला आहे. सेंटर काढल्यानंतर इथून खाली आपण 1.5 इंच घेतलेला आहे. 1.5 इंच घेतल्यानंतर टक्ससाठी हा जो सेंटर आपण काढला, टक्स पॉईंटसाठी आपण इथे 1.5 इंच घेतलेला आहे. इथे 1.5 इंच घेतल्यानंतर याच्या पुढे हा जो कटोरीचा अर्धा पार्ट आहे जो पूर्ण घेतला त्याचा सेंटर काढला आणि हा जो हाफ पोर्शन जो आहे तो 1.5 इंचाच्या पुढे आपल्याला घ्यायचा आहे.
आता इथपासून ते इथपर्यंत तो पुढे घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं शिलाईमध्ये जेवढं आपलं शिलाई मार्जिन जातं त्यामध्ये आपण तो थोडासा वाढवलेला आहे. आता इथे आपलं पावणे दोन इंच ह्या साईडला आलेलं आहे तर दोन्ही साईडला आपलं दोन पावणे दोन इंचच यायला पाहिजे कारण दोन्ही साईड आपल्याला सेम घ्यायचे आहे. तर मी इथे आपण पावणे दोन इंच घेतलेलं आहे. आता इथे पावणे दोन इंच घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे गळा काय होतं ज्यावेळेस आपण इथे जॉईंट करून देणार तर हा गळा पण आपला इथे शिलाईमध्ये थोडं जातो. मग शिलाईमध्ये इकडच्या साईडनी क्वार्टर इंच जाणार आणि इकडच्या साईडने जाणार तर हा गळा खूप छोटा होत असतो. तर आपला गळ्याचं माप जे आहे जेवढे आहे तेवढेच राहण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं पण जेवढं शिलाईमध्ये जाणार आहे तेवढं आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता इथे थोडं एक्स्ट्रा वाढवल्यानंतर खालच्या साईडला पण आपण थोडं एक्स्ट्रा वाढवलेलं आहे तर इथे आपण काय करणार आहोत, याला जॉईंट करून घेणार आहोत. हे बघा, याला आपण जॉईंट करून घेतलेलं आहे. आता याला जॉईंट करून घेतल्यानंतर हा जो पोर्शन आहे याला पण आपण जॉईंट करून घेणार आहोत. हे बघा, आणि आता हा पोर्शन याला जॉईंट करून घेतला, हा 1.5 इंचाचा टक्स पॉईंट आहे आणि इथे पण आपल्याला ह्या 1.25 इंचावर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. हे बघा, आता इथे जॉईंट केल्यानंतर हा जो पोर्शन आहे आपल्याला गळा तेवढाच ठेवायचा आहे. हा गळा जो आहे गळ्याचे माप जे आहे तर आपलं जेवढ्या गळ्याचं माप आहे तेवढंच आपल्याला राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण ह्या साईडनी पण 1/4 इंच आपण वाढून घेतलेला आहे आणि ह्या साईडनी पण आपल्याला 1/4 इंच वाढून घ्यायचा आहे. आता वाढवल्यानंतर हा पोर्शन जो आहे असा हलका पूर्ण गोल राऊंडमध्ये इथे वाढवायचा आहे. हे बघा, आता हा पूर्ण वाढवायचा आहे. तर आता हा वाढवल्यानंतर अशा पद्धतीने आपण याला मार्किंग करून घेऊ. झालं, अशा पद्धतीने आपण याला मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हा पोर्शन आपण अंदाजे म्हणजे अंदाजे घेतला होता सरळ कटोरीचा पार्ट काढण्यासाठी. आता हा पोर्शन जो आहे तर आपलं जे ब्लाऊजचं माप जे असतं तेवढं आपलं आलं पाहिजे. हा जो ब्लाऊजचा हा पोर्शन असतो हा आणि हा सेम आला पाहिजे. कारण काय होतं, मग हा ब्लाऊजचं कटोरीचं पार्ट जर असा खाली आला आणि मग त्याच्यानंतर क्रॉस पट्टी लागणार असेल तर ते खूप खाली जातं, व्यवस्थित दिसत नाही. मग आपलं जेवढा पार्ट आहे कटोरीचा जो पार्ट आहे तेवढाच आपला आला पाहिजे. मग आपण काय करणार, आता हे मोजून घेणार, क्रॉस पट्टीच्या वरती हे मोजून घेणार. आता आपलं येतं जवळजवळ 1.5 इंच. आता इथे 1.5 इंच जर आलेलं आहे पावणे 5 इंच जर आलेला आहे तर आपल्याला 1/2 इंच यामध्ये मिळवायचं आहे म्हणजे 1.25 इंच. तर आपला बरोबर हा पॉईंट जो आहे तो अगदी व्यवस्थित निघालेला आहे. जर समजा तुमचं अजून पण कमी असेल, 4 इंच असेल किंवा त्यामध्ये 1/2 इंच मिळवायचं, 4.5 इंच, तर मग हा पॉईंट जो आहे तो अशा पद्धतीने जॉईन करायचा. असं काही नाही की ही कटोरी एवढी निघाली आणि मग आता हा पार्ट जो आहे तर आपण एवढा कटिंग करतो आहे असं काही नाही आहे. केला तरी हा कटोरी जो आहे तो व्यवस्थितच बसणार आहे. फक्त जो राऊंड आहे ना थोडासा गोल राऊंड शेपमध्ये आपल्याला ते घ्यावं लागेल. आणि इथे काय करायचं, हे पोर्शन मोजून घेतल्यानंतर ही हुक आणि आईची पट्टी जेव्हा आपण लावत असतो त्यावेळेस हा पोर्शन मोजून घ्यायचा आणि आपलं जेवढं माप असेल, जेवढं आपलं माप असेल कारण शिवणामध्ये इथे जाणार आहे, वरच्या साईडला जे आहे गळपट्टी गळपट्टी लावण्यासाठी थोडंसं फोल्ड होणार आहे आणि इथे क्रॉसपट्टी जी आहे क्रॉसपट्टी फोल्ड करण्यासाठी हे फोल्ड होणार आहे. तर मग इथे आपण काय करणार आहोत, जेवढं येतं आपलं माप तेवढं आपण मोजून घेणार आहोत. मोजल्यानंतर यामध्ये आपण 1/2 इंच मिळवणार आहोत आणि त्यानंतर इथे आपण याला जॉईंट करून देणार आहोत. आता हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे कटोरीचा पार्ट जो आहे तो वाढवायचा आहे. आता हे बघा, मी तुम्हाला परत कटोरीचा जो पार्ट आहे तो एकदा परत व्यवस्थित समजून सांगत आहे कारण जर तुम्हाला यामध्ये काही लक्षात नसेल आलं तर तुम्हाला परत रिपीट केल्यानंतर परत एकदा लक्षात येऊन जाईल. आता हे बघा, आता हा हा साईडचा पार्ट जो आपण काढत असतो, स्लीव्ज काढत असतो, क्रॉसपट्टी काढत असतो आणि कटोरीचा जो पार्ट असतो तो आपल्याला वाढवायचा असतो. आता तो वाढवायचा कसा, तर हे मी तुम्हाला दाखवते. आपण पहिले ह्या कटोरीचा जो पार्ट असतो तो आपण इथे काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपला कटोरीचा जो पार्ट आहे तो आपल्या घेतलेला आहे. आता त्यानंतर ही सरळ रेष घेतलेली आहे आपण, याची काही मेजरमेंट नाही आहे, याची सरळ रेष घेतलेली आहे. आता सरळ रेष घेतल्यानंतर तुमचा कटोरीचा पार्ट केवढाही असो, 5 इंचाचा असो, 5.5 इंचाचा असो, 6 इंचाचा असो, 6.5 इंचाचा असो, जेवढा असेल त्याचा हाफ म्हणजे त्याचा 1/2 आपल्याला काढायचा आहे. त्याचा सेंटर आपण काढून घेणार आहोत. आता त्याचा सेंटर इथं काढल्यानंतर
सेंटर इथं काढल्यानंतर सेंटरपासून खाली आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करायचे आहे. 1.5 इंचावर एक मार्किंग केल्यानंतर जसं आता ह्या दोन्हीचा सेंटर आपण काढला, काढल्यानंतर 1.5 इंचावर मार्किंग केलं, 1.5 इंचावर मार्किंग केल्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट पाहिजे. आता हा टक्स पॉईंट जो आहे तो आपण 1.5 इंचावर घेणार आहोत. हे बघ, 1.5 इंचावर आपला हा टक्स पॉईंट येत असतो. इथे अशा पद्धतीने येणार, इथे पण 1.5 इंचाचा, इथे हा अशा पद्धतीने येणार आहे. हे बघा, हा टक्स पॉईंट जो आहे तो अशा पद्धतीने येत असतो. आता ह्या दोन्हीचा सेंटर काढला, सेंटरपासून खाली 1.5 इंच घेतलेला आहे, 1.5 इंचापासून इथे 1.5 इंच आपण घेतलेला आहे. आता इथपासून इथे 1.5 इंच घेतल्यानंतर हा टक्समध्ये चालला जाईल आपला. हा टक्समध्ये गेल्यानंतर हा पोर्शन जो आहे तेवढाच ह्या 1.5 इंचाच्या पुढं आपल्याला घ्यायचा आहे. मग तो पोर्शन तेवढाच आपला जो कटोरीचा पार्ट जो आहे तो एवढा इथे राहून जातो आणि शिवणासाठी आपण थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता इथे एक्स्ट्रा घेतल्यानंतर हा जो पोर्शन आहे हा किती आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि तो मोजल्यानंतर जेवढा आहे जेवढा आहे तेवढाच पोर्शन आपल्याला ह्या साईडनी घ्यायचा आहे. दोन्ही साईडला सेम आपल्याला घेतल्यानंतर ह्या वरच्या साईडला जो गळा असतो आपला, गळ्याच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, हा जो गळ्याचा पोर्शन आहे हा तेवढाच राहिला पाहिजे. कारण गळ्याचा कमी जर झाला, आपण हे जर इथं जॉईन केलं तर आपल्या शिवणामध्ये इकडून ह्या साईडने जाईल आणि ह्या साईडने शिवणामध्ये जाईल, हा गळा खूप छोटा होऊन जातो. मग आपला गळा जो आहे तेवढाच राहिला पाहिजे, जेवढा आहे तेवढाच राहिला पाहिजे. त्यासाठी आपल्याला शिवणासाठी थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे ह्या साईडनी आणि शिवणासाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे ह्या साईडनी. आता इथे आपण जेवढं घेतलं तेवढंच इकडं घेतलं, इथे आपण शिवणासाठी थोडंसं 1/4 इंच थोडं एक्स्ट्रा घेतलेलं आहे. हे दोन पॉईंट इथे जॉईन केलेले आहे, इथे पण थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि हा पॉईंट इथे मिळालेला आहे. आता हे जॉईंट आपण करून घेतलेलं आहे. आता जॉईंट केल्यानंतर इथपासून इथपर्यंत 1.5 इंच आणि इथपासून इथपर्यंत 1.5 इंच, इथे आपण 1.5 इंचावर टक्स पॉईंट टाकलेला आहे. आता ह्या ब्लाऊजची जर उंची आपली जास्त असेल, जसे 15, 15.5, 16 इंच असेल, तर ब्लाऊजचा टक्स पॉईंट जो आहे तो वाढवायचा आहे, कारण 3 इंचावर घ्यायचा. नॉर्मल 14, 14.5 असेल तर 14.5 इंचावर घ्यायचा, आणि जर 12, 12.5, 13, 13.5 इंचावर असेल तर आपल्याला हा 1.5 इंचावर घ्यायचा आहे. तर ह्या टक्स पॉईंटचं आपण थोडंसं उंचीच्या हिशोबाने टक्स पॉईंट कमी जास्त करायचा आहे. बाकी जसं आहे तसंच आपण जर कटोरी काढला तर तुम्हाला कुठलेही, मला तरी वाटतं तुम्हाला कुठलंही हे होणार नाही, मतलब समजणार नाही असं पण नाही, आणि हा कटोरी जो आहे तो एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बसत असतो. काहीच अडचण तुम्हाला ह्या ब्लाऊजमध्ये येणार नाही. तर हा कटोरी कसा वाढवायचा आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर हा प्रत्येक छातीच्या चेस्टच्या हिशोबाने तुम्ही कटोरीचा पार्ट जो आहे तो वाढवू शकतात. म्हणजे तुम्ही 28 छातीचा असो, 32 छातीचा असो, 40 छातीचा असो, 45 छातीचा असो, जो पण असेल अशाच पद्धतीने ट्रिक्स वापरून जर हा कटोरीचा पार्ट जर वाढवला तर तुमच्या कटोरीच्या पार्टला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि तो अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही हे करू शकता. आणि पहिलं तुम्ही फक्त हे मोजून घ्यायचं, जेवढा आहे तेवढाच कटोरीचा पार्ट जो आहे तो तुम्हाला इथे व्यवस्थित राहील. तर तुम्हाला, मला तरी वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल की कटोरीचा पार्ट जो आहे तो कशा पद्धतीने वाढवायचा आहे. आता यामध्ये पण तुम्हाला काही लक्षात नसेल आलं किंवा नसेल समजलं तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता की बाबा हे कसं करायचं, तर मी त्यावर परत एखादा व्हिडिओ बनवू शकते. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.